हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण चमकी उलनचा गुलाबाच्या फुलाचा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने थाळपोश कशा प्रकारे विणायचा ते पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। गुलाबाचे फुलं करून षटकोनी पॅच करून मी ते जोडलेली आहेत। तर हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे। कलर कॉम्बिनेशन पण खूप छान झालेलं आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चला तर मग पाहू यासाठी लागणारे साहित्य। इथे तीन कलर घेतलेले आहेत मी, हिरवा, गुलाबी आणि पांढरा। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कलरसुद्धा वापरू शकता। तर गुलाबी कलरने आपल्याला फूल तयार करायचं आहे, तर त्यासाठी अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचं आहे आणि स्लिप नॉट करून इथे आपल्याला साखळ्या करून घ्यायचे आहेत। एक, दोन, तीन, चार, पाच आणि पाच साखळ्या झाल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। परत इथे तीन साखळ्या घेऊन पुढे सिंगल क्रोशा करायचं आहे। हे पहा, परत तीन साखळ्या घेऊन पुढे सिंगल क्रोशा। अशा आपल्याला तीन तीन साखळ्या तीन वेळा करायच्या आहेत, कारण यामधल्या पाकळ्या तयार करायच्या त्या साखळ्यावरती आपल्याला। हे पहा, तीन पाकळ्या तयार झाल्या, सॉरी तीन ठिकाणी साखळ्या तयार झालेल्या आहेत। आता पहिली जी साखळी केली त्याच्यामध्ये येऊन स्लिप स्टिच करायचं आहे आणि दोन साखळ्याचा एक खांब आणि डबल क्रोशा। एक, दोन, दोन डबल क्रोशा आणि दोन साखळ्या घेऊन परत त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे। तर ही आपली मधली छोटीशी पहिली पाकळी तयार झालेली आहे। पुढच्या दोन पाकळ्या पण त्याच पद्धतीने करायच्या आहेत। पहिल्यांदा दोन साखळ्या, पुढे दोन डबल क्रोशा, पुन्हा दोन साखळ्या घेऊन खाली त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं। अशा टोटली तिन्ही पाकळ्या सेम करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे दोन साखळ्या, परत दोन डबल क्रोशा आणि पुन्हा दोन साखळ्या, हे आपल्या तिन्ही पाकळ्या तयार झालेल्या आहेत। आता याच्या खाली आणखीन एक क्लिअर करायची आपल्याला पाच पाकळ्याची। तर मागच्या पाकळीवर येऊन इथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि इथून साखळ्या करायच्या तीन 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 साखळ्या आपल्याला पाच ठिकाणी करून घ्यायच्या आहेत, पाच पाकळ्या करायच्या आहेत। म्हणून तुम्हाला जेवढ्या पाकळ्या करायच्या तेवढ्या ठिकाणी तुम्ही साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे तेवढ्या पाकळ्या तयार होतात। तर आपल्याला पाच पाकळ्या करायच्या आहेत म्हणून मी तीन तीन साखळ्या पाच ठिकाणी टाकून घेत आहे। ही शेवटची पाचवी साखळी आहे। पुन्हा पहिल्या साखळीमध्ये यायचं आहे। इथे आता पाकळी तयार करायची आहे, तर दोन साखळ्याचा एक खांब आणि पुढे डबल क्रोशा। एक, दोन, तीन आणि चार, चार डबल क्रोशा आणि पुन्हा दोन साखळ्या घेऊन पुन्हा खाली स्लिप स्टिच। अशा प्रकारे राहिलेले चारही पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। पुन्हा पुढच्या पाकळीत येऊन स्लिप स्टिच करायचं, दोन साखळ्याचा एक खांब। तर हे राहिलेल्या पाकळ्या मी इथे कंप्लीट करून घेते। या पाचही पाकळ्या तयार झालेल्या आहेत। पुन्हा आपल्याला पाकळीच्या पाठीमागे जाऊन स्लिप स्टिच करायचं आहे। तर इथे स्लिप स्टिच करताना आपल्याला हिरवा कलर जोडायचा आहे। तर हिरव्या कलरने आपल्याला खाली शेवटचा राऊंड तयार करायचा आहे। हा पाच साखळ्या घेऊन पाच पाच साखळ्या सहा ठिकाणी जोडून घ्यायच्या आहेत पाच पाकळ्यावर। ह्या
सहा ठिकाणी पाच पाच साकळ्या करून जोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे। या झाल्या सहा साकळ्या, सहा पाच पाच साकळ्या सहा ठिकाणी करून घेतलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आता पहिल्या साखळीमध्ये येऊन आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे। अशा प्रकारे ते तीन साकळ्याचा पहिला खांब करून घ्यायचा आहे। हा अगोदरचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि हे उरलेले जे धागे आहेत ते मध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्या पाच साखळ्यामध्ये आपल्याला आठ डबल क्रोशा करायचे आहेत। पहिल्या तीन साखळ्याचा एक आणि पुढे सात डबल क्रोशा पहिल्या साखळीमध्ये आणि पुढे कंटिन्यू आठ डबल क्रोशा करत जायचं आहे। हे आठ झालेले आहेत। तर प्रत्येकामध्ये आता आपल्याला अशाच प्रकारे हे पहा, मी कुठेही कमी किंवा जास्त केलं नाही, तर फक्त डबल क्रोशा करत गेलेली आहे। आणि त्या तिसऱ्या साखळीमध्ये ते स्लिप स्टिच करायचं आहे। स्लिप स्टिच करताना इथं आपल्याला आणखीन कलर बदलायचा आहे। तर मी पांढरा कलर टाकणार आहे। तर हा कलर ॲड केल्यानंतर इथे आपल्याला षटकोन तयार करायचा आहे। तर षटकोन कसा तयार होतो ते पाहायचं आहे। हे पहा, इथे जोडलेलं आहे। तीन साखळ्याचा एक खांब करून घेऊया अगोदर आणि पुन्हा आपल्याला पुढे आता सात डबल क्रोशा करून घ्यायच्यात। दोन तीन चार पाच सहा सात आणि तीन साखळ्याचा एक आठ खांब झाले। तर आठव्या खांबामध्ये इथे आपल्याला तीन डबल क्रोशा म्हणजे एक घेतलेला आहे, तर आणखी दोन डबल क्रोशा घ्यायच्या आहेत। एकाच खांबामध्ये तीन खांबे द्यायचे आहेत आठव्या खांबामध्ये प्रत्येक वेळी आणि पुढे परत आता आठव्या खांबालाच परत तीन घ्यायचे आहेत। कंटिन्यू सिंगल एक प्रत्येक खांबावर खांब करत जायचे जिथे आठ येतात त्या आठव्या खांबावर परत तीन डबल क्रोशा घ्यायचे आहेत। असं आपल्याला कंटिन्यू सहा वेळा करायचं आहे, कारण आपण या अगोदर सहा पाकळ्या घेतल्या होत्या, सहा वेळा साखळ्या टाकल्या होत्या हिरव्या आणि त्याच्यामध्ये आठ आठ खांब घेतले होते। तर त्या प्रत्येक आठव्या खांबावर आपल्याला तीन तीन खांब टाकायचे जेणेकरून ते षटकोन तयार होईल। हे पहा, सात झालेले हा आठवा खांब। ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी दोन डबल क्रोशा घ्यायचे आहेत म्हणजे तीन होतात। असं आपल्याला सहा वेळा करायचं आहे। हे दोन वेळा झालेलं आहे तर आणखी चार वेळा आहे। आठव्या खांबाला चार वेळा करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा आपण राऊंड इथे कम्प्लीट झालेला आहे। तिसऱ्या साखळी स्लिप स्टिच करून इथे साखळी टाकून धागा कट केलेला आहे। जर जिथे जिथे आपण तीन तीन साखळ्या टाकलेल्या आहेत तिथे षटकोन तयार होणार आहे। हे बा तीन तीन सॉरी खांब टाकलेले आहेत आपण। तर हा षटकोन कसा तयार होतो ते पण दाखवते तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या। एक दोन तीन चार पाच आणि हा इकडे एक सहा। तर हे पहा, खाली ठेवल्यानंतर लक्षात येतो की हा षटकोन आहे। असे आपल्याला टोटल सात पॅच तयार करून घ्यायचे आहेत गुलाबाच्या फुलाचे। तर मी ते सातही तयार केलेले आहेत। हे मध्ये भागी एक गोल पॅच ठेवून त्याच्या बाजूने आपल्याला सहा पॅच जोडायचे आहेत। आपल्या षटकोनाच्या सहा बाजू आलेले आहेत, तर सहा बाजूवर सहा गोल षटकोन जोडून घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी। तर अगोदर मधला आणि एक एक साईडचा पकडून अशा प्रकारे हे स्टिच करून घ्यायचं। तर इथे स्टिच करताना मी इथे गुलाबी धागा वापरलेला आहे आणि सिंगल क्रोशाने स्टिच करणार आहे। आता जिथे आपण मध्यभागी सॉरी तीन तीन डबल क्रोशा टाकलेले आहेत त्याचा मधला दोन्ही पकडायचे कुठल्या एका कोपऱ्यावर, मधले दोन्ही खांब पकडून इथे आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे। आणि याला कंटिन्यू सहा पॅच जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने।
इथे मी सिंगल क्रोशा करून घेत आहे, कारण सिंगल क्रोशाची डिझाईन वेगळीच तयार होते, आकर्षक आणि सुंदर दिसते अशा, त्यामुळे मी इथे सिंगल क्रोशा करत आहे. किंवा तुम्हाला जर हवं असेल तर ते स्लिप स्टिचने पण जोडू शकता तुम्ही पांढऱ्या धाग्यानेच. तर वेगळी डिझाईन, वेगळा लुक यासाठी मी इथे सिंगल क्रोशा करून घेत आहे. असं समोरासमोर धरून आपल्याला राहिलेले पाचही पॅच ह्याला जोडून घ्यायचे आहेत. हे दोन्हीचे जे मध्यभागी येतात तीन तीन खांब, ते समोरासमोर ठेवून जोडून घ्यायचे. पहा दुसरा येते आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. मग आधी साईडचे दोन पकडून इथे सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे, आणि पुन्हा मग समोरच्या दोन मधला आणि साईडचा पकडून सिंगल क्रोशाने विणत जायचं आहे. अशा प्रकारे हा मधला भाग जोडून झालेला, इथे पाच षटकोन तयार झालेला आहे आणि साही पॅच जोडून झालेले आहेत. तर आता आपल्याला साईडचे पॅच जोडत जायचे आहे. तर त्यासाठी लगेच इथे दोन्ही खांब पकडून सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे.
इथे 15-15 साखळी घेऊन दोन्हीकडे जोडून घेतलेले धागा कट करून अशा प्रकारे सर्व गोल। तर याला आता आपल्याला साईडने आणखी साखळीचा राऊंड करून त्याच्यामध्ये गोटे ऍड करायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे मध्यभागी पकडून इथे आपल्याला 10-10 साखळ्या करून इथे दोन ठिकाणी जोडून घ्यायच्या आहेत मध्यभागी आणि कडेला, आणि याच्यामध्ये गोंडे ऍड करायचे। अशा प्रकारे आपला गुलाबाच्या फुलाचा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सुंदर सुरेख असा थालपोश तयार झालेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण उलनपासून नवीन कृती पाहणार आहोत, तेव्हा पुढील व्हिडिओ पण पाहायला विसरू नका, कारण सध्या लग्नसराई सुरू आहे। तर लग्नसराईमधले जे जे उलनचे विणकाम असते ते सर्व तुम्हाला सरोज क्रिएशन यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे। तुम्ही सर्च करून पहा, तुम्हाला जे काही पाहिजे त्याचं नाव टाकून। धन्यवाद, बाय बाय।